किती ओव्हर ऍक्टिंग करशील. सुरुवातीपासून असाच आहे का अभिजात? कसा आहे अभिजात? ही इज अ सिम्पल अँड ऑर्डिनरी मॅन. तुम्हा आम्हासारखा लहान गावात खेळत मज्जा करत मोठा झालेला. नोकरीसाठी त्यांनी मुंबई गाठली, मग नोकरी मिळाली म्हणून लग्न केलं. लग्न केलं म्हणून कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे दिवस रात्र नोकरीत जुंपला. पण जीवनाच्या या रेसमध्ये धावता धावता त्यालाही थांबावं लागलं. सगळ्यांचा टीझर मला खूप आवडला आहे सिनेमाचा, हिमाचलचं ते शूट आणि त्याच्यामध्ये इतकं क्यूट कपल तुम्ही सगळ्यांच्या भेटीला आहे. कुठे आहे हा प्रवास नेमका आणि कसा आहे? थँक्यू. सगळ्यांनी टीझर आवडला आहे. आमचा एक उत्साह वाढला आहे. ज्या प्रवासावर आम्ही निघालो होतो 1.5 वर्ष अगोदर, तो प्रवास सुरुवात लोकांकडून जी रिझल्ट मिळतात त्याच्यामुळं आम्ही थोडंसं उत्साहित आहोत. आणि हा प्रवास आता जसजसा पुढा उलगडत जाईल, आज आपण ट्रेलर बघणार आहोत, ट्रेलरनंतर तुम्हाला याचं एक वेगळंच वलय मिळेल. आणि 31 जानेवारीला जेव्हा लोकं बघतील, मी एकच म्हणतो की प्रत्येक मुलाला, आईला, वडिलांना हा एक चेक अँड बॅलन्स करणारा प्रवास, जीवनाचा प्रवास, एक वेगळा प्रवास तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. आपण दर शुक्रवारी एक सिनेमा येतो आणि वेगळं कपल प्रेक्षकांच्या समोर येतो. आणि या सिनेमातून जसं मी म्हटलं, खूपच क्यूट आहे हे जोडपं, म्हणजे पद्मिनी मॅम आणि अशोक सर, म्हणजे हे दोघं या भूमिकेला फिट आहेत, हे नेमकं कसं क्लिक झालं? बेसिकली कॅरेक्टर कॉम्प्लेक्स होतं, सिनेमा वेगळा आहे, इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह सिनेमा. अशा वेळेस कन्फर्म हे होतं की प्रेक्षकांनी या सिनेमामधले ही जी कथा आहे ही प्रेक्षकांनी अनुभवली नसेल, त्यांनी ते स्वतः ते कॅरेक्टर त्यांना वाटत असेल. मग अशा वेळेस स्वतःला जेव्हा तुम्ही सिनेमाचा पडदा लाईट्स ऑफ झाल्यानंतर जेव्हा तू अनुभव करता, त्या कॅरेक्टरमध्ये गुंतवण्यासाठी तुम्हाला तेवढा ताकदीचा कलावंत पाहिजे होता. दुसरी गोष्ट, तो असा कलावंत असला पाहिजे की ज्यांनी अशा खूप भूमिका याच्या पहिले केल्या नसतील. मामांनी कॉमेडीज केल्या आहे, अशा वेळेस मामा कॉमेडी करतात, ही इज अ व्हेरी पॉझिटिव्ह गाय. आणि ते जे काही प्रवास त्यांच्या पत्नीसोबत करतात, त्याला पण एक अशी अभिनेत्री पाहिजे होती की जिच्यामध्ये एक ती ताकद आहे आणि एकमेकांना कॉम्प्लिमेंट करू शकतील. तर ही इतकी भन्नाट जोडी, कधी आपण म्हणतो की आपण ठरवतो, पण माझं असं मला असं मत आहे की शेवटी ते दैव ठरवून देते. आणि त्या दोघांना कथा खूप आवडली, त्यांनी करायला होकार दिला, तर या सिनेमाचं भाग्य होतं आहे की पद्मिनीजी आणि अशोक सराफ आम्हाला सिनेमाला मिळाले. वाव. पण टीझरमध्ये आम्हाला बघून असं छान वाटलं की अरे मस्त हिमाचल, काहीतरी वेगळं बघायला मिळेल. तो सगळा शूटिंग एक्सपिरियन्स कसा होता आणि हे दोघं लगेच तयार झाले हिमाचलमध्ये शूट? मला खूप काही ॲज अ डायरेक्टर, ॲक्टर, रायटर सोबतच मला ना खूप काही शिकायला मिळालं मामांकडून. 50 वर्ष अभिनेत्याचं करिअर कसं स्टँड राहू शकते, त्यासाठी काय काय करावं लागतं, हे मी मामांकडून शिकलो. मनालीमध्ये -18 डिग्रीमध्ये आजही मामा म्हणतात की आम्हाला काही त्रास गेला नाही, हॅट्स ऑफ टू हिम. -18 डिग्रीमध्ये 70+ ॲक्टर उभं राहणं, इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि मी ज्या ठिकाणी शूटिंग करत होतो ना, आम्ही एक्स्ट्रीम कंडिशनला जाऊन शूटिंग करत होतो, तर मामा मला नेहमी विचारत, हा याला ना का माहीत नाही का, सगळ्या त्रास जिथं त्रास जास्त असतो तिथं हा जाऊन. अशा 50 फेऱ्यावर होता, तर 20व्यावर पण शूटिंग झालं असतं. मामा जेव्हा खालून निघायचे ना, हा किती, अच्छा किती आहेत आपल्याला फेऱ्या, 50 ना, हा डिरेक्टर आपला 50व्यावर असेल, पण ते स्क्रीनवर दिसतं. म्हणजे स्क्रीनवर मला कितीतरी लोकांनी म्हटलं की हे मनाली वाटत नाही, स्विझरलँड वाटतं आहे, तुम्ही गाणं बघाल तेव्हा. मनाली व्यतिरिक्त आम्ही अमेरिकेत शूट केलं आहे, लॉस एंजेलिसला शूट केलं आहे, लास वेगासला शूट केलं आहे, फ्लोरिडाला शूट केलं आहे. हा सिनेमा एक ट्रीट आहे, सिनेमा ट्रीट आहे आई वडील आणि मुलगा. आजकाल कारण की या रेसमध्ये हळूहळू मुंबई पुण्यापासून आपल्या आता नवीन पिढीचा प्रवास अमेरिका सगळीकडून थांबला आहे, तर खरोखर या प्रवासाची गरज आहे का, या रॅट रेसच्या जिंकण्यासाठी, या छोटेसं आयुष्य, एवढं सुंदर आयुष्य असण्यासाठी जी किंमत तुम्ही मोजताय, ती सक्सेस मिळवण्यासाठी त्याची किंमत जी मोजताय, ती किंमत तुम्हाला माहिती आहे का, आणि ती एवढी त्याची गरज आहे का? हा एक प्रवास वेगळ्या पद्धतीने सांगणारा हा सिनेमा. अगदी. म्हणजे प्रत्येक सिनेमातून दिग्दर्शक काही ना काहीतरी गोष्ट शिकून परिपूर्ण होत असतं. या सिनेमात तुम्ही शिकलेली आणि कायम तुमच्याकडे राहील अशी गोष्ट कुठली? मामांचं डेडिकेशन आणि पद्मिनीजींचं एक सिम्प्लिसिटी, आणि जी आमची टॅगलाईन आहे, जे शेष आहे ते विशेष आहे. तुम्ही आज जे याच्या पहिले झालं ते विसरून चला, जे नवीन शिकता त्याला इम्प्लिमेंट करत आनंदाने आयुष्य तुम्ही जगत चला. दिस इज द बेस्ट पार्ट ऑफ लाईफ. याचा सिनेमा तयार झाला आहे, प्रेक्षकांच्या भेटीला येईल सिनेमा 31 तारखेला. एकदा जरा सिनेमा पाहण्याचं अपील प्रेक्षकांना? अपीलपेक्षा मी हे म्हणाल की तुम्ही विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही 31 मार्चला हा सिनेमा बघाल, प्रत्येक इंडिव्हिज्युअलला हा सिनेमा त्याचा वाटेल. 31 जानेवारीला हा जेव्हा तुम्ही सिनेमा बघाल, तुम्हाला प्रत्येकाला हा या सिनेमात तुम्ही स्वतःला बघाल,
हे तुम्हाला असं वाटणार नाही की हा कॅरेक्टर बघतोय मी. तुम्ही तुमचे प्रश्न, तुमचे विचार, जे प्रश्न तुमच्या डोक्यात आहे आणि त्या तेही खूप एंटरटेनिंग वेमध्ये अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापुरे, विक्रम गोखले, राजीत कपूर आणि श्रेयस तळपदे. मी एक लहानशी भूमिका करतोय अशा सगळ्या उत्तम अभिनेत्यांनी घेऊन आलेले आणि चांगल्या लोकेशन्सवर एक खूप चांगलं कथानक घेऊन आम्ही येतोय. 31 जानेवारीला तुम्ही नक्की बघा, तुम्हाला हा सिनेमा खूप आवडेल. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. असं काही करावं की हे सगळं जग आपल्याला ओळखेल. सोक्त जगायचंय, जीवनाचा आनंद घेत जगायचंय. दिलीप, मन मानेल तसं मला जगायचंय.